पहिल्यांदा सर्व ह्या अकोले तालुक्यातील जनतेच्या वतीनं आदरणीय अजितदादा पवारसाहेबांना मनापासून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या कार्यकर्तेसाठी त्यांना शुभेच्छा देतो. आणि ज्या अजितदादा पवारांच्या विशेष प्रयत्नातून किंवा खास बाब म्हणून त्या पिंपळगाव खाण धरणाची निर्मिती झाली, ते धरण काही दिवसांपूर्वी ओव्हरफ्लो झालंय. खरं तर मधी खालच्या भागातील लोकांना पाण्याची अडचण होती आणि म्हणून पिंपळगाव खाणमधून त्याचबरोबर आंबी धरणातून पिंपळगाव खाणमध्ये पाणी आणलं, तिथून पिंपळगाव खाली पाणी सोडण्यात आलं आणि मग धरण थोडंसं उशिरा भरलं. परंतु धरण ओव्हरफ्लो झालं मधल्या काळामध्ये माझे अधिवेशन होतं आणि बराच काळ हा कामात व्यस्तता होती. आणि मग आज खास बाब म्हणून आज विशेष आज अजितदादांचा वाढदिवस आहे आणि सगळ्यांनी आज जलपूजन करण्याचं ठरवलं. तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.